लोकसभेपूर्वी सीए कायदा लागू होणार असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विधान केलं. आधी महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था लागू करा, माझं गृहमंत्र्यांना आवाहन आहे. देशाच्या या राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे, कोसळली आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालचं कॅबिनेट म्हणजे एक प्रकारे अंडरबॉयची गँग चालवावी अशा प्रकारे चालवलं जात आहे. मी आजही एका मुख्यमंत्र्यांच्या गँगमधल्या एका गुंडाचा फोटो मी ट्विट केला आहे. आज भी किया है. लाल सिंग कोण आहे? लाल सिंग जरा गृहमंत्रीजी को बोलो. और मुख्यमंत्री के कार्यालय में, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात असं महाराष्ट्र शासन आणि हे सगळे लोक तिथे समोर उभे आहेत. या राज्यामधली कायदा आणि सुव्यवस्था ही अत्यंत रसातळाला गेलेली आहे. हे जे अमित शहाजी जे काही नवीन कायदे वगैरे लावू इच्छित आहेत ते लावाल तुम्ही, पण आधी महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेवरती तुम्ही लक्ष घाला. आमची मागणी आहे या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना, हे राज्य सांभाळणं कठीण झालं आहे कारण गुंडांनी ताबा घेतला आहे राज्याचा. त्याच्यामुळे इथे राष्ट्रवादी राजवट लावावी अशी आमची मागणी आहे. राष्ट्रवादी राजवट लावावी, विधानसभा बरखास्त करावी आणि ताबडतोब निवडणुका घ्याव्या, नाहीतर गुंड इथे हैदोस घालतील आणि हैदोस सुरू आहे. लवकरच या संदर्भात महाविकास आघाडी या गुंडगिरीविरुद्ध सरकारच्या महाराष्ट्रातल्या काय पावलं उचलावी, कोणत्या प्रकारचं आंदोलन करावं, कोणत्या प्रकारचा संघर्ष करावा या संदर्भात आमच्यामध्ये चर्चा सुरू आहे. काल मातोश्रीवर हायकमांड म्हणजे महाराष्ट्राचे जे प्रमुख आहेत काँग्रेसचे, रमेश चेंथियाल, नाना पटोले प्रदेशाध्यक्ष, मुंबईच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड या आल्या होत्या. त्यावेळेलाही चर्चा झाली, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा झाली. पण नक्कीच आम्ही सुद्धा पावलं उचलू आणि या सरकारच्या झुंडशाहीला, गुंडशाहीला जनतेचं आव्हान देऊ. जनतेचं आव्हान हा बोलिये. बात ऐसी हे वो गुंडा नहीं है, सिर्फ महागुंडा है लगता है मुझे. छोटे मोटे गुंडे तो उनके पार्टी में ऐसे बैठे हैं. और मैं आज नहीं ट्वीट कर रहा हूँ, 10 दिन से, लगभग 10 दिन हो गए. मैं दर दिन एक इस मुंबई का और पुणे का, ठाणे का, पूरे महाराष्ट्र से उनके पार्टी में शामिल होने वाले खतरनाक गुंडों को मैं लोगों के सामने ला रहा हूँ, खास करके मुख्यमंत्री, उनका बेटा. लेकिन सरकार क्या कर रही है, मुख्यमंत्री क्या कर रहे हैं? मैंने कल सवाल पूछा था कि पुणे में निखिल वागळे, असीम सरोदे, विश्वंभर चौधरी के ऊपर हमला हो गया. वहां के जो पुलिस कमिश्नर है उसने जब चार्ज लिया 8 दिन पहले तो कुछ गुंडों की परेड की और शो किया, एक बहुत बड़ा शो किया. बराबर ना, आपने देखा होगा. तो कल जिस गुंडों ने निखिल वागळे जी के ऊपर हमला किया उनकी परेड क्यों नहीं हो गई? कौन गुंडे हैं ये लोग, किस पार्टी के गुंडे हैं? डर गए कमिश्नर? परेड तो उनकी होनी चाहिए थे. निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, असीम सरोदे यांच्यावर ज्या गुंडांनी हल्ला केला त्यांचं काय झालं? मी परत सांगतो, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे त्या गुंडांचं समर्थन करतायत. काही दिवसापूर्वी, म्हणजे 4 दिवसापूर्वी पोलीस आयुक्त पुण्याचे नवीन, त्याने एक शो केला, काही गुंडांची परेड केली, कोण मारणे फारणे झारणे बारणे, हां उनका परेड किया और बोला अब एक फोटो बिटो निकालना बंद करो, सीएम के साथ काढा. मग काल या 3 प्रमुख लोकांवर जो हल्ला झाला त्या गुंडांची परेड पोलीस आयुक्ताने आतापर्यंत का काढली नाही? काय त्यांच्यावर राजकीय दबाव आहे? हे शो बंद करा, माझं म्हणणं आहे पोलीस आयुक्तांना की नौटंकी बंद करा.
वागळे सरोदे चौधरी यांच्यावरती हल्ले करणारे जे राजकीय गुंड आहेत त्यांची सुद्धा परेड करा, त्यांना सुद्धा हातामध्ये बेड्या घालून पुण्याच्या रस्त्यावरून फिरवा, तर तुम्ही पोलीस आयुक्त नाहीतर तुम्ही भाजपचे कार्यकर्ते.